आणि आता दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून एक धोरण आखण्यासाठी आम्ही या सगळ्या तक्रारी एकत्र करतो, एक चांगलं धोरण 3 डिसेंबरपर्यंत आणू, एकंदरीत भूमिका घेतलेली आहे. कुंभी हा मराठा आहे, मराठा हाच कुंभी आहे, त्याचं वेगळं सांगायची काही गरजच नाही. माझ्या वडिलाच्या टीशीवर मराठा आहे, पण महसुली माझं कुंभी आहे, माझ्याही टीशीवर मराठा होता पण महसुली कुंभी असल्यामुळे मी कुंभी झालो. आणि मराठा हे नाव एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही, एका पंथाचं नाही, हे मुलखाचं नाव आहे. या महाराष्ट्रातले जे जे राहते ते मराठे. दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत किती दिव्यांगांचा आपण जो काही तक्रार त्याने निवारण केला गेलेला आहे आतापर्यंत? आम्हाला आता हा 13वा जिल्हा आहे, 13 जिल्ह्यामध्ये नाही म्हटलं तरी 65-66 हजार तक्रारी आमच्याकडे आल्या. तर याच्यातल्या काही धोरणात्मक आहेत, घरकुलाची योजना धोरण करून द्यावं लागेल, अंत्योदय योजना धोरण करून द्यावं लागेल, 75% त्या योजना काही आता आपण नगरपालिका जिल्हा परिषद त्या फंडातून नाही म्हटलं तरी वर्षाला या राज्यामध्ये देशामध्ये महाराष्ट्रात फक्त 5% निधीमध्ये किमान 1 ते 3 ते 4 लाख दिव्यांगांना आपण दरवर्षी मदत करतो. आणि आता दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून एक धोरण आखण्यासाठी आम्ही या सगळ्या तक्रारी एकत्र करतो, एक चांगलं धोरण 3 डिसेंबरपर्यंत आणू. आणि याच्यावर जे काही व्यवसायासाठी पाहिजे, कर्ज पाहिजे किंवा अधिक शिक्षणासाठी पाहिजे लोकांना मदत, तर ते सगळं सरकारकडून दिलं जाईल. प्रयत्न केला गेला तरी देखील ते आंदोलन जे आहे ते सप्लाय, मला वाटतं आता थांबवलं पाहिजे त्यांनी, कारण मुख्यमंत्र्यांनी अतिशय पॉझिटिव्ह त्याच्यात एकंदरीत भूमिका घेतलेली आहे. कुंभी हा मराठा आहे, मराठा हाच कुंभी आहे, त्याचं वेगळं सांगायची काही गरजच नाही. त्याच्यानं मराठ्यासाठी वेगळं आरक्षण देणं हा वेगळा भाग जरी असला तरी कुंभी मी माझ्या वडिलाच्या टीशीवर मराठा आहे, पण महसुली माझं कुंभी आहे, माझ्याही टीशीवर मराठा होता पण महसुली कुंभी असल्यामुळे मी कुंभी झालो. आणि मराठा हे नाव एका जातीचं नाही, एका धर्माचं नाही, एका पंथाचं नाही, हे मुलखाचं नाव आहे. या महाराष्ट्रातले जे जे राहते ते मराठे, चुकून त्यांनी मराठे लिहिलं म्हणून त्यांना आरक्षण भेटलं नाही. अरे बाबा, पहिले तर आता 33% नुकसानाचं एकदा जर माहिती पाठवली कलेक्टरनं तर आमच्याकडे 33% वर नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे होईल, मदत होईल. मराठा जास्तीत जास्त 3 डिसेंबरपर्यंत सगळे गुन्हे गिन्हे दाखल करून अंदर गिंदर सगळ्यांना अंदर करू.